आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर ग्राम विकास पॅनल कंदलगावचा प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला। सविस्तर माहिती अशी की ग्रामदैवत श्री केदारेश्वर ग्राम विकास पॅनलचा प्रचाराचे नारळ ग्रामदैवत श्री केदारेश्वर मंदिरासह गावातील सर्व इतर देवदेवतांचे मंदिरात जाऊन सर्व उमेदवार मंडळींसह संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचा समवेत नारळ फोडण्यात आला। या प्रत्यक्षरित्या प्रचारास सुरुवात झाली। ग्रामदैवत श्री केदारेश्वर ग्राम विकास पॅनलने संपूर्ण गावातून सरपंच उमेदवारांसह सदस्य मंडळींबरोबर कार्यकर्ते मंडळींनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करून गावातून प्रचारास सुरुवात केली। यानंतर गावातून प्रचार मिरवणूक संपल्यानंतर केदारेश्वर मंदिराच्या आवारात संपूर्ण पॅनलमधील सरपंच पदापासून ते सदस्य मंडळीने आपापली गावकऱ्यांना परिचय करून दिले। त्यानंतर गावातील गावकऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। ग्रामदैवत श्री केदारेश्वर ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार शारदा पंडित कडते हे नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 मधून मदीना शेख ह्या सिट्टी चिन्हावर निवडणूक लढवत असून जयश्री राऊतराव ह्या ऑटो रिक्षा चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर हनुमंत राऊतराव हे गॅस सिलिंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये गीतांजली आईवळे ह्या बॅट चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। संजय हनमाने हे ऑटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर गौराबाई बंडगर ह्या टेबल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सरस्वती राऊतराव सिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर चांदबाश्या सय्यद हे गॅस सिलिंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये सायप्पा कांबळे सिट्टी ह्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर सोमनाथ जोकारे हे गॅस सिलिंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेश बन्ने सिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। सुशीला बनसोडे ह्या गॅस सिलिंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर रुक्मिणी शिंदे ह्या शिवणयंत्र या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। यावेळेस कंदलगावचे माजी सरपंच बाबासाहेब पाटील व शिवानंद होंडराव यांनी आपले संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून येणार असल्याची माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। यावेळेस पॅनल प्रमुख माजी सरपंच बाबासाहेब पाटील, आनंदराव फोले, मुंजप्पा आप्पाराव फोले, चंद्रकांत निंगफोडे, शंकर गाडेकर, करीम बाळासाहेब शेख, श्यामराव तिप्पण्णा हनमाने, काशीनाथ राऊतराव, माळप्पा जोतप्पा हनमाने, शिवानंद होंडराव, सरपंच रावसाहेब पाटील, प्रशांत कडते, मुंजप्पा सिद्धप्पा कोले, केदार नानाजे, विजयकुमार जोकारे, दत्ता घोडके, कय्यूम तांबोळी यांच्यासह या गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर सोने सावकार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आभार नागू जोकारे यांनी मानले। दरम्यान ही बातमी ऋतुसंकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक चालू झालेली आहे आणि त्या निवडणुकीसाठी आम्ही गावातील ज्येष्ठ मी आणि आनंद कोले सरपंच चंदू आम्ही सगळे मिळून ठरवलेलं आहे। कसल्याही परिस्थितीत आता जे आम्ही पॅनल उभं केलं ते 13 सीट येणार आहेत आणि गावचा विकास आता माझ्या समजुतीनं आमच्या गावामध्ये मिळत नाही असं काही नाही आणि हे सगळं विकास झाल्याचेच लक्षण आहे। ज्यावेळेला 69 मी सरपंच झालो त्यावेळेला या गावात 100 रुपये मोडसुद्धा मिळत नव्हते। आज या गावामध्ये 2 बँका, देवस्थानची सगळे कामं झाले, म्हणजे नळ योजना झालं, लाईट, मी सरपंच झालो त्यावेळेला लाईटसुद्धा या गावात नव्हती। तिथंपासून आत्तापर्यंत आम्ही गावचा विकास माझ्या मतानं आमच्या गावामध्ये विकास राहायचं आता व्हायचं अजून कुठलंच काम राहिलं नाही आणि आता इथून पुढं प्रत्येक माणसाला न्याय मिळेल, सहकार्य मिळेल आणि प्रत्येकांचं सुखदुःखात आम्ही दोघंही आणि आमचे सगळे पॅनलचे कार्यकर्ते लोकांच्या सहकार्यासाठी नेहमी तत्पर आहोत, आत्तापर्यंत आहोत आणि पुढंसुद्धा आम्ही असेपर्यंत आणि हे पॅनलचं सहकार्य आम्हाला मिळेल आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून माझ्या या पॅनलला आनंद कोल्हे आणि माझ्या पॅनलला भरघोस मतानं निवडून द्यावं आणि निवडून देतो आणि आजसुद्धा मी जाहीरपणे सांगतो या गावामध्ये बाबासाहेब पाटील, आनंदराव कोल्हे आणि आमच्या सरपंच यांच्या नेतृत्वाखालील पॅनल प्रचंड बहुमतानं निवडून येणार आहे आणि हे आम्ही
पुनः एकदा लोकप्रधान समोर येऊन प्रचंड मतान निवडून आणलेला आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने गावच्या आशीर्वादाने गावच्या सगळ्या लहान थोर मंडळीचा आशीर्वादाने आम्ही निवडून येऊ आणि गावकऱ्यांनी आम्हाला दोघांना आमच्या पॅनलला आमच्या सरपंचाला आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो. कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर 2022 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज कंदलगावातील प्रमुख नेते श्री बाबासाहेब पाटील, आनंदराव कोले, मुंजप्पा कोले, चंद्रकांत निंकुडे, विद्यमान सरपंच रावसाहेब पाटील, प्रशांत कडते या सर्व नेतेगण एकत्र येऊन ग्रामदैवत श्री केदारेश्वर ग्रामविकास पॅनल ची निर्मिती करून या पॅनलच्या वतीने कैलासवासी ऋषीदप्पा कडते गुरुजी यांची सून व कैलासवासी पंडितराव कडते यांच्या धर्मपत्नी श्रीमती शारदा पंडित कडते यांना सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचा शुभारंभ प्रसंगी सर्व गावातील पॅनलचे 13 उमेदवार सरपंचपदाचे उमेदवार यांचे कंदलगावातील सर्व देवतांचे नारळ फोडून आज प्रचाराचा नारळ शुभारंभ केलेला आहे. तर कंदलगावामध्ये प्रचंड विकासाची कामे झालेली आहेत आणि पुढे कंदलगावला आदर्श गाव बनवण्यासाठी सर्व नेतेमंडळी एकत्र येऊन श्रीमती शारदा पंडित कडते यांना प्रचंड मताने विजयी करणार आहेत यात काही शंका नाही. हात वर करायचे का? धन्यवाद. क्या हुआ? बहुत परेशान दिख रहा है तू. अरे कुछ नहीं यार, बस ऐसे. अरे अरे यार, तूने बोला था कि हैप्पी न्यू ईयर को पार्टी देगा, इस बार कुछ बहाना नहीं चलेगा, हमें तो पार्टी चाहिए पड़ेगा. मुझे मेरा बहुत टेंशन है यार. अली क्या कह रहे हो तो सुनो. बता अली क्या टेंशन है तुझे? अरे यार, हमने अली से पूछा ही नहीं अली को क्या टेंशन है. अरे अली बता तुझे क्या टेंशन है, ये कमीने दोस्त तेरे कब काम आएंगे? अरे यार, 25 तारीख को फेबर ने कहे लास्ट डेट है और तुम लोगों को पार्टी भी देनी है. मुझे समझ नहीं आ रहा क्या करूं. अरे अली इतना क्यों टेंशन दे रहे है, पापा से पैसे मांग लेना. सही बात है. अरे यार, पापा से पैसे पैसे ना मांगो. पापा एक महीने से बीमार है और काम भी बंद है, फिर पैसे भी कोई देने वाला नहीं. अरे ये तो बहुत बड़ा प्रॉब्लम है, पर मेरे पास इसका एक सलूशन है. वो जो सोलापुर का फेमस चैनल पता है, लोक प्रधान न्यूज चैनल करके, उनका अभी 3rd एनिवर्सरी आने वाला है. वो हमें 3rd एनिवर्सरी को 23,000 रूपए देने वाले हैं. क्या लोक प्रधान, क्या दे सर, क्या बोल रहा है, कुछ समझ नहीं आ रहा है, क्या बोल रहा है, ठीक से. अरे वो जो लोक प्रधान न्यूज चैनल है ना, उनके 3rd वर्धापन के दिन के मौके पर ना लकी सब्सक्राइबर वाला इवेंट चल रहा है. वो हमें कुछ नहीं करना है, सिर्फ लोक प्रधान न्यूज चैनल जो है यूट्यूब पे, उसे हमें सिर्फ सब्सक्राइब करना है और बेल आइकन को प्रेस करना है और उसका स्क्रीनशॉट काट के हमें एक व्हाट्सएप नंबर पे भेजना है और वो हमें देने वाले 23,000 रूपए. अरे तो देर किस बात की, जल्दी से कर लेते हैं सब्सक्राइब. हमने तो स्क्रीनशॉट काट लिया, लेकिन भेजना किस नंबर पर है? आप खामखा परेशान हो रहे हो, आपने चैनल को सब्सक्राइब किया, सब किया, स्क्रीनशॉट निकाल लिया, हमारे नंबर पर भेजो. प्लीज नंबर हमारा 8484938241. तो आपका टेंशन दूर हो गया, आप जीत सकते हैं 23,000 रुपये. सच में क्या आप भी जीतना चाहते हो 23,000 रुपये? तो निकालिए अपना मोबाइल और सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और उसका स्क्रीनशॉट और अपना नाम भेजिए हमारे नंबर पे और जीतिए 23,000 रुपये.